अरे बाळा, तू या पोरीच्या नादाला नका लागू. बाळा, अरे आताच तर रामजी एका बाईमुळे बदनाम होता होता वाचलेत, आणि आता तू एका बाईला घरला घेऊन आलास. जर ही गोष्ट बाहेर कुणाला समजली ना, तर आपल्यावर खूप मोठं संकट येईल. काय झालं बाबासनी? तू घरात चल सांगते, मी तुला नंतर. अगं ती पोरगी मागा वळून बघू नकास, ती नाही येणार तुझ्या घरला. ती स्पृश्य जातीची आहे, आणि तिला आता कळलंय की तू अस्पृश्य जातीचा आहेस. तुझ्या सावलीपासून मी लांब पळेल ती आता. आई परती बाळा, आई बरोबर बोलतीये. आरती स्पृश्य मुलगी आपल्या घरात नाही यायची. चल आज चल बाळा. मला माहित आहे तो कुठं गेलाय, पर त्याच्या बी जाणं काहीच नाही म्हणार. येईल तो परत थोड्या येळानं. तुम्ही समधी लोक भी आज चल. पर आई ती एक, मला आता एक भी शब्द नाही ऐकायचा आहे. चल एक मी शब्द नाही. एक टिपोर गिरा बोलणार आहेस, भी म्हणायचं आहे का तुला भी? चल चल आज जा. चल बा, चल 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 समजेन आज. चला चला. चला आज चला. शरीराचा प्रश्न आहे, तुमचं राहण्याचा प्रश्न आहे, आणि तुम्हाला आता बी स्पृश्य जात आणि अस्पृश्य जातीचा प्रश्न पडलाय. हो नक्कीच पडलाय. ज्या जातीत जन्म झाला, ज्या जातीच्या संस्कारात लहानाची मोठी झाले, त्या जातीच्या संस्काराला कसं विसरू? मरण पत्करेल, आयुष्यभर भटकणं पत्करेल. पण जात, धर्म आणि आपल्या संस्कारासोबत करार नाही. गुरुजी, ही तर छोटीशी गोष्ट आहे. जो चुकीचा आहे त्याला आपली जात, धर्म, संस्कारांशी जोडायची काय गरज आहे? जे चुकीचं आहे त्याला तुम्ही स्वीकार का करत नाही? कारण चूक तर चूकच असते ना. त्यांनी स्वीकार करू नये म्हणूनच तर समाज त्यांना त्या प्रकारचं प्रशिक्षण देतं. हे बघ, तुझ्या बरोबर बोलण्यावर ते विचार नाही करणार. त्यांना तर फक्त त्यांचा फायदा दिसतो. सांगायचा अर्थ हा की तुझ्या स्पष्ट केल्याने त्यांचा धर्म भ्रष्ट होईल, पण तुला जर तुझ्या घराच्या बाहेर काढायचं आहे तर पटकन ठरवून घेतील. हात धरून घराच्या बाहेर काढून टाका, नंतर शुद्धीकरण करून घ्या. म्हणजे सांगायचा अर्थ हा की ते त्या प्रत्येक मार्गावर चालतील, ज्या मार्गावर चालत असताना त्यांचे आडंबरही जिवंत राहील आणि त्यांचा फायदाही होईल. थांबा थांबा. ज्या घरात तुमचे लग्न झालं ते कोणत्या जातीचं आहे? वेडा आहेस का? माझं लग्न माझ्याच जातीत होणार ना. मग तुमचा नवरा गेल्यावर तुमच्या जातीतल्या लोकांनी तुम्हाला इधवा बनवून तुम्हालाच दुःख दिलं. बाळादादा सांगत होता का तुम्ही रात्रभर स्टेशनवर कुणाची वाट बघत होता, पण ते आलेच नाही. आणि तुम्ही ज्याची वाट बघत होता ते कोणत्या जातीचा आहे? माझ्याच जातीचा होता. आणि आता ज्यांच्या भीतीने तुम्हाला घरी जायचं नव्हतं, ज्यांच्यासाठी आत्महत्या करायला निघाल्या होत्या, ते कोणत्या जातीचं होतं? माझ्याच जातीचे. अजून कोणत्या जातीचे असतील? आणि तू हे विनाकारण प्रश्न का विचारतो आहेस? तुमच्या जातीतल्या लोकांनी तुम्हाला असंच सोडून दिलं तरी पण ते बरोबर आहेत. आणि आम्ही अस्पृश्य जातीचे लोक, बाळादादा आणि म्या, आम्ही तुम्हाला राहायला घर देतोय. तुम्हाला रात्री भटकाय नको म्हणून तरी बी आम्ही चुकीच आहो. माझ्या घरासमोर एक स्पृश्य जातीची झोपडी आहे माझा मित्र ध्रुवची, पण तो आता मुंबईला असतो म्हणून तुम्ही तिथे राहू शकता. बाळादादा आणि म्या तुमचं काय बी लागत नाही.
पण तुम्ही असं बाहेर राहणार तर आमसने नाही आवडणार. आणि बाबा म्हणतात का प्रत्येकाला हे समजलं पाहिजे, दुःख कायमचं नसतं, ते संपवणं आपल्या हातात असतं. आणि एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचं दुःख बघून आपली नजर नाही चोरली पाहिजे. म्हणून आम्ही तुम्हासने आग्रह करतोय, बाकी तुमची इच्छा. वय वय, हे बरोबर आहे बाळा. तू एक आई, जर भीम कोणाची मदत करत असेल ते बरोबर आहे, आणि मी कोणाची तरी मदत करायचा विचार करतोय तर मी चुकीचा आहे का? बघ, तू भीमा संग स्वतःची तुलना बंद कर. अरे तुम्ही भेदभाव कराल आणि मी तुलना भी नको करू. तुम्ही मला स्पष्टपणे हे का नाही सांगत आहात की घरात काय बी काम करत असताना भीमला भीमला आधी भीमला विचारावं लागेल. भीमला आपल्या आईला टोमन मारणार? एवढा मोठा झाला आता तू? एकदा सांगितला गप बस तर गप बस. भीम, ठीक आहे, घेऊन या तिला या घरात. एकतर ती या घरात राहील, या तर म्या राहील, निघून जाईल म्या कुठेतरी. काय बोलतेस तू वहिनी? आधी आपला राग शांत कर. का करू? समधीच आपली मनमानी करत असतात, म्या का लग करू? आई, तू हे घर सोडून आणि आम्हा समध्यास ती सोडून जाण्याचं कसं बोलू शकतेस? का नग बोलू? यू भीमा मी आता बाई तिकडं तिकडं. भीम त्या बाईला आपल्या घरात नाही आणत आहे. मी म्हणलं होत ना, हे झोपडी माझा मित्र ध्रुवजी आहे, तो स्पृश्य जातीचाच होता. तुम्ही इथे राहू शकता आणि तुमच्या या झोपडीत म्या बाळादादा कोणी बी येणार नाही बघा. बाबांकडे एवढं पैक नाही आहे का ते हातरून भांडी चूल हे समजून नवीन घेऊन येतील, पण आम्ही काही ना काही व्यवस्था नक्कीच करू. तुमचा धर्म भ्रष्ट व्हायला नाही देणार, पण जो पतूर तुमसनी राहण्यासाठी योग्य ठिकाण नाही मिळत किंवा तुमच्या घरातले तुमसनी इथनं घेऊन जाया खुशी खुशी तयार होणार नाही, तोपर्यंत तुम्ही याच झोपडीत राहा. माहितीये तुला हे बरोबर नाही वाटत आहे, पण तू फक्त हा विचार कर का त्यांनी जे बाबांबरोबर केलं तो विचार करून आपण कुणाची मदत नाही करणार का? आई, बाबांना तर आपण तिथनं निर्दोष घरी आणलं, पण आपण तर दोषी ठरू ना आई. गुरुजी म्हणतात चांगल्या गोष्टीची तुलना कशाशीच होत नाही, चांगली गोष्ट फक्त चांगलीच असते. आणि बाळादादाने चांगलं काम केलं आहे, त्याची तुलना कशाशीच नाही होणार आई. बाबांबरोबर स्पृश्य जातीतल्या लोकांनी जे केलं त्याच्याशी बी नाही. दादा, मला गर्व आहे का तू माझा भाऊ आहेस. आज तू त्या मुलीला आसरा देऊन समदेशनी संधी दिलीस का मला तुझा गर्व वाटेल. भीमाबाई, आंबेडकर गुरुजी बरोबर बोलतात की चांगल्यापणाची तुलना कशा संग बी नाही होत, चांगली गोष्ट फक्त चांगलीच असती. आणि न वाहण्याच्या भीतीनं चांगल्या गोष्टीसनी घटण्यापासून थांबवलं नाही पाहिजे. भीमाबाई, 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 जर तू शांत होऊन विचार केलास तर तुला भी वाटल की एका पोरीला एवढ्या राज्याला
एकटं फिरू देणं चांगलं नाही आहे. कुठे आहेस तू? संपूर्ण रात्र वाट पाहत राहिले, का नाही आलास? माझ्या घरातून तुझ्यावर विश्वास ठेवून पळाले आणि ह्या अस्पृश्य जातीच्या लोकांमध्ये येऊन फसले आहे. आज हे लोक मला सहारा देत आहेत, ज्यांची सावली अंगावर पडताच मी स्नान करायला निघून जायची. चिंतित का आहात तुम्ही दोघ? महाराज, अहो कानावर बातमी आली आहे का तो बाळा राज्याला आपल्या संघ कुठल्या तरी पोरीला पळून घेऊन आलाय. संस्कारहीन आहेत ते लोक. कोणत्याच विधी कायद्यानुसार विवाह नाही करत हे अस्पृश्य जातीचे लोक. असाच कुठेतरी विवाह करून घेऊन आला असेल त्या मुलीला? नाही महाराज, विवाह केला असता तर गृहप्रवेश केला असता, पण ती तर बाहेर झोपडीत राहते. याच्यात माझा मुलगा ध्रुव राहत होता. तर शोधून काढा कोण आहे ती मुलगी, कुठून आलीये, का आलीये, आणि जर आली आहे तर ती त्या झोपडीत का राहते? जशी आज्ञा महाराज. होय महाराज. बाप तर स्त्री नावाच्या जाळ्यात नाही अडकला, परंतु आता त्या स्त्रीच्या नावावर असं जाळं बनवतो मी, बाप मुलगा आई आत्या सगळेच्या सगळे रस्त्यावर येतील. तू स्वतःला खूप हुशार समजतोस ना भीमराव? तर आता सर्व हुशारी निघून जाईल तुझी. तर ह्या सर्व लोकांच्या वतीने माफी मागायला आला आहेस? नाही, हे सांगायला आलोय का काय बी झालं ना तरी यामधला एक बी व्यक्ती गाव सोडून नाही जाणार. जो न्याय आज नाही आहे तो उद्या होईल, आणि कुणाच्या बी हितन बाहेर जाण्यावर बंधन नसल आणि शासन बनल का अशी लोक येऊन भांडण नाही करणार, नाहीतर त्यासनी शिक्षा मिळेल. न्या काय बी असू दे, पण हे तुम्ही नाही ठरवू शकत आणि ना तुमचं पुस्तक ठरवू शकत. मग कोण ठरवेल? आम्ही ठरवू. आणि तुम्ही एक नाही हजार कटक अरेस्थान करा, पण जे सत्य आहे ते तुम्ही लपवू बी शकत नाही आणि पुसून बी टाकू शकत नाही. ह्या भीमरावासारखा हट्टी मुलगा या आधी कधीच नाही भेटला. एवढे प्रश्न कुणीही नाही विचारले. या जगात जर सतर्क राहायचं असेल तर प्रश्न विचारणाऱ्यांकडून सावध राहा. शक्तीच्या बळावर सत्ता पालट होत असेल, परंतु मान्यतांमध्ये बदल येतो फक्त प्रश्न आणि प्रश्नांच्याच बळावर. आणि या भीमरावाला नाही रोखलं तर तो आमच्या मान्यतांमध्ये बदल आणेल,
आणि हा बदल योग्य नाहीये. आणि आम्ही असं होऊ देणार नाही. ऐका हो, सकाळ झाली. सकाळ झाली, उठा आता. ते मी तुमच्यासाठी चहा घेऊन आलोय. तुम्ही काल भीमशी जे काही बोललात ते त्यांनी सांगितलं आम्हाला. तुम्ही आमच्या घरच्या भांड्यानं चाय तर नाही पिणार, पर पाहुण्यांची सेवा करण्याच्या धर्माने मला विचारायलाच हवं. चहा पिऊन घ्या तुम्ही. कोणत्याच धर्माबद्दल तू तर बोलूच नकोस. तुम्हा लोकांच्या तोंडातून धर्माचं नाव ऐकायला चांगलं नाही वाटत. पर तुम्ही काल रात्रीला. नाही बाळादादा, हट्ट करू नकस. यांची प्रथा वर्षानुवर्ष चालत आली असेल. आपण जबरदस्ती करून काही उपयोग नाही होणार. तू हे इथंच ठेवून दे. प्यायचं का नाही तो यांचा निर्णय आहे. ए बाळा, कुठून आणला या मुलीला? कोणही सांगाल का ही पोरगी कोण आहे आणि कुठन घेऊन आलाय तुम्ही? तुम्हाला ते काय करायचंय? करायचं आहे, नक्कीच गरज आहे. आमची गल्ली, आमचा समाज, आमचे लोक, आम्हाला काही नाही करायचं तर तुझ्या बापाला करायचंय का? हे बघा, हे थोडा वेळ थांब, समद माहित पडेल. हे मुली, चल तू सांग कुठून आली आहेस, कोण आहेस तू? या बाळाने तुला जबरदस्ती तर इथे नाही आणलं ना? जर यांना हे माहीत पडलं की मी एक विधवा आहे आणि मी पळून आली आहे तर हे लोक मला इथे नाही राहू देणार. अगं बोलत का नाहीयेस, गप्प काय आहे? पोरी बोल ना. आई पोरी, तू गप का आहेस? मुकी आहेस का? वय वय ती मुकी आहे. ही बिचारी काही बोलू नाही शकणार. नवा स्टार राहत होता. मग मी विचार केला का त्याच्या आठवणीत याच विश्राम गृहच बनवूया. पैकं घेऊन लोकांनी इथं राहायला देऊया, मग थोडी कमाई भी होईल. आणि शेटजी, तुम्हाला भी इथं कधी राहायचं असेल तर सांगा. पैकं देऊन हवा तो राहील, आमचने काय करायचं? आहे बाळा, याचा अर्थ हे नाही का कोण बी पोरगी येऊन एकटी राहणार आणि आम्ही प्रश्न नाही विचारायचा. तुम्ही प्रश्न थोडीच करता. तुम्ही फक्त तुमच्यातल्या वाईट विचारांना प्रश्नाच्या बाणाला गुंडाळून दुसऱ्यांवर धाडता. आणि तुम्ही स्पृश्य जातीचा हात हे दाखवण्यासाठी कायम भांडत असता. आणि बिचारी मुखी आहे, तिच्याबद्दल आम्हाला काही नाही माहित. जेव्हा कळेल तेव्हा सांगेन तुम्हाला.
अव चहावाल काका, तुम्हासनी आज दुकान नाही उघडायचं काय? येड झाला आहे. ए आनंद, पहिला तर तू कान उघड देऊन ऐक. म्या तुझा कुठला काका बिका नाही आहे, पुन्यांदा बोलू नकोस. आणि दुसरी गोष्ट, तुझा बाप सुभेदार होता तर म्या काय घाबरतो काय? म्या घाबरत बिबरत नाही. आताच्या आता आता दुकान उघड, तू बघतच राह. बकरा मंगेश, तू दुकान उघड, मी येतोच लवकर. वाईट शेटजी.